Myself Mayapur, I am welcoming you back again. In last session we have learned about the directory structure of the Android application, or when you create the Android application using the Android Studio, which directory structure is there and which directory contain what. Okay, that is कुठल्या डिरेक्टरी मध्ये कुठला डेटा असणार आहे आणि काय व्हॅल्यूज असणार आहे ते आपण लास्ट सेशन ला बघलो. ओके, इन दिस सेशन वी आर गोइंग टू लर्न अबाउट द कंपोनंट ऑफ द स्क्रीन. ओके, विच इज कॉल्ड एज अ अप्लिकेशन कंपोनंट. जेव्हा अँड्रॉइड अप्लिकेशन तुम्ही क्रिएट करताय त्यावेळी त्याचे कंपोनंट्स कुठले कुठले असणार आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल सी द अप्लिकेशन कंपोनंट्स आर इसेन्शियल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द अँड्रॉइड अप्लिकेशन. ओके, दीज कंपोनंट्स आर लूजली कपल्ड विथ द अप्लिकेशन मेनिफेस्ट फाइल. ओके, दॅट इज अँड्रॉइड मेनिफेस्ट डॉट एक्स एम एल दॅट डिस्क्राइब ईच कंपोनंट ऑफ द अप्लिकेशन अँड हाऊ दे इंटरॅक्ट. जसं आपण बघितलं मेनिफेस्ट फाईलमध्ये जे काही कंपोनंट आपण यूज करणार आहोत अँड्रॉइड अप्लिकेशन क्रिएट करताना त्या अप्लिकेशनचे सगळे कंपोनंट हे तुमच्या मेनिफेस्ट डॉट एक्स एम एल फाईलमध्ये दिसणार आहे. सो व्हॉट आर द मेन फोर कंपोनंट्स आर देअर. सो सी देर आर द फॉलोइंग फोर मेन कंपोनंट्स आर देअर विच आर वी यूज विद इन द अँड्रॉइड अप्लिकेशन. फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी सर्व्हिसेस ब्रॉडकास्ट रिसिव्हर अँड कंटेंट प्रोव्हायडर्स. सो व्हॉट इज इन बाय ऍक्टिव्हिटी. सो जेव्हा एखादं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर इन्स्टॉल होतं त्यावेळी सिंगल स्क्रीनवर जो काही इंटरफेस तुम्हाला दिसेल विच इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्हिटी. ओके, फॉर एक्झाम्पल जीमेलचं होमस्क्रीन तुम्ही ओपन केला. ओके, सो त्याचं जे होमपेज आहे ओके विच इज ॲक्टिंग ॲज अ ॲक्टिव्हिटी वन ॲक्टिव्हिटी. यूजर नेम आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर आणि सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला जंप होता. सो एकावेळी तुमच्या ॲप्लिकेशनचा हे तुमच्या डिवाइसवर एकावेळी जो पार्ट शो होणार आहे विच इज कॉल्ड ॲज द ॲक्टिव्हिटी. सिंगल स्क्रीन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एकावेळी जो काय व्ह्यू शो होणार आहे विच इज कॉल्ड ॲज अन ॲक्टिव्हिटी. सो युअर ॲप्लिकेशन मे कंटेन्स द व्हरायटी ऑफ द ॲक्टिव्हिटीज. एकापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटीज असू शकतात. सो एका ॲक्टिव्हिटीपासून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला मूव्ह होण्यासाठी इंटेंट नावाचा प्रकार यूज केला जातो. ओके, सो जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं मेन ॲक्टिव्हिटी आपण इम्प्लिमेंट करतो जावाच्या फाईलमध्ये. ओके, सो जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन लॉन्च होईल त्यावेळी ती मेन ॲक्टिव्हिटी कॉल केली जाते आणि तुमच्या स्क्रीनवर शो केली जाते. ओके, सो तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी क्रिएट करू शकता आणि एका ॲक्टिव्हिटीपासून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला मूव्ह होऊ शकताय. सो कीप सिम्पली कीप इन माइंड दॅट अन ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट अ सिंगल स्क्रीन विथ द युजर इंटरफेस. एकावेळी तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर जो पार्ट दिसतो विच इज कॉल्ड ॲज अन ॲक्टिव्हिटी. युअर ॲप्लिकेशन मे हॅव मोर दॅन वन ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी टू ॲक्टिव्हिटी, जसं आता मी तुम्हाला सांगितलं जीमेल मला यूज करायचं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनवर काय दिसेल तर युजर नेम अँड पासवर्ड फिल करून घे. युजर नेम अँड पासवर्ड दिसेल आणि बटन एक दिसेल. ते फिल केल्यानंतर सो दिस इज कॉल्ड एज वन ॲक्टिव्हिटी. आणि ते फिल केल्यानंतर जेव्हा मी सबमिटवर क्लिक करेन त्यावेळी तुमची दुसरी ॲक्टिव्हिटी कॉल होईल. सो सगळ्यात महत्त्वाचं काय, जीमेल हे एक ॲप्लिकेशन आहे. ओके, त्याची मेन ॲक्टिव्हिटी काय आहे, जी मेन ॲक्टिव्हिटी युजर नेम आणि पासवर्डचं टेक्स्ट फील शो करणे आणि बटन शो करणे. त्याची दुसरी ॲक्टिव्हिटी काय, जर युजर नेम आणि पासवर्ड करेक्ट असेल तर इनबॉक्स तुम्हाला शो करणार. ओके, सो एकावेळी तुम्हाला एकच ॲक्टिव्हिटी तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मेन ॲक्टिव्हिटी म्हणून जी डिफाईन कराल जावाच्या प्रोग्राममध्ये तुम्ही जी लिहाल ती पहिल्यांदा ॲप्लिकेशन लॉन्च होताना कॉल केली जाईल आणि तुमच्या ॲप्लिकेशनची दुसरी ॲक्टिव्हिटी जर असेल प्रेझेंट तर ती इंटेंट यूज करून तुम्ही ते ॲक्टिव्हिटी कॉल करू शकताय. सो कीप इन माइंड दॅट द ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट अ सिंगल स्क्रीन विथ द युजर इंटरफेस ऑफ युअर मोबाईल. देन सेकंड इज नथिंग बट द सर्व्हिसेस. अ सर्व्हिस इज अ कंपोनंट दॅट रन्स इन द बॅकग्राऊंड टू परफॉर्म द लॉंग रनिंग ऑपरेशन्स. ओके, फॉर एक्झाम्पल काही ॲप्लिकेशन रन होत असताना बॅकग्राऊंडला जो डेटा जे ऑपरेशन चाललेलं असतं विच इज कॉल्ड ॲज अ सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल सपोज यू आर गोइंग टू यूज द गुगल मॅप्स. आता हे गुगल मॅप जेव्हा यूज करतो तेव्हा बॅकग्राऊंडला नंबर ऑफ लॉंग रनिंग ऑपरेशन्स चालू असतात. अशी जर एखादी सर्व्हिस तुम्हाला क्रिएट करायची असेल तर सर्व्हिस नावाचा क्लास जो आहे तो यूज करावा लागेल. त्याच्यानंतर ब्रॉडकास्ट रिसिव्हर. ब्रॉडकास्ट रिसिव्हर सिम्पली रिस्पॉन्स टू ब्रॉडकास्ट द मॅसेज फ्रॉम द अदर ॲप्लिकेशन. ब्रॉडकास्ट म्हणजे काय, तुम्हाला जो मल्टिपल रिसिव्हर्स ना तुमचा डेटा सेंड करणं विच इज कॉल्ड ॲज अ ब्रॉडकास्ट.
सो ब्रॉडकास्ट रिसीवर म्हणजे काय, विच इज सिम्पली रिस्पॉन्ड टू द ब्रॉडकास्ट द मॅसेजेस फ्रॉम द अदर ॲप्लिकेशन. दुसऱ्या ॲप्लिकेशन करून पासून कडून आलेले जे ब्रॉडकास्ट मेसेजेस आहेत त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी तुम्हाला ब्रॉडकास्ट रिसीवर क्रिएट करावा लागतात. त्यासाठी ब्रॉडकास्ट रिसीवरचा नावाचा जो क्लास आहे तो तुम्हाला एक्सटेंड करावा लागेल. कंपोनंट आहे कंटेंट प्रोव्हायडर. सो आता जो कंटेंट प्रोव्हाइड करतो त्याला कंटेंट प्रोव्हायडर म्हणतात. ओके, दॅट इज जो कंटेंट प्रोव्हायडर कंपोनंट सप्लायज द डेटा फ्रॉम वन ॲप्लिकेशन टू अनादर ऑन द रिक्वेस्ट. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही एखाद्याला कोणाला तर कॉल करताय. ओके, सो द डेटा इज रिक्वायर्ड, व्हॉट मोबाईल नंबर इज रिक्वायर्ड फॉर दॅट वन. ओके, तर तो मोबाईल नंबर्स तुमचे जे आहेत ते सगळे तुमच्या टेलिफोन मॅनेजरनं त्याच्या डिरेक्टरीमध्ये स्टोअर केलेले असतात. जेव्हा तुम्ही एखादा कॉल करताय एखाद्याला, की तेव्हा तुम्ही सर्च करताय आणि तो डेटा घेताय. सो ह्या केसमध्ये तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करून द्यायचं काम कोण करतं, तर टेलिफोन मॅनेजर करतं. ओके, आलं लक्षात. आता एखादा ॲप्लिकेशन तुम्ही तयार केलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी डेटा एंटर करून घेतला युजरकडनं, तर तो डेटासुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या फाईल सिस्टीममध्ये स्टोअर करू शकताय किंवा डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकताय. सो काही वेळेला तुम्हाला तुमच्या फाईल सिस्टीममधला डेटा, गॅलरीतला डेटा किंवा डेटाबेसमधला डेटा ते ब्राउज करून अपलोड करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, सपोज एखादा फॉर्म भरतो आहे आणि मला एखादी माझी इमेज जी आहे ती ब्राउज करून अपलोड करायची आहे. ओके, सो ज्या इमेजेस आहेत त्या तुमच्या कुठल्या तर फाईल सिस्टीममध्ये असणार आहेत किंवा डेटाबेसमध्ये असणार आहेत. ओके, सो डेटाबेस आणि फाईल सिस्टीम ह्या केसमध्ये कंटेंट प्रोव्हायडर म्हणून ॲक्ट करतात. ओके, जर तुमचं ॲप्लिकेशन हे कंटेंट प्रोव्हाइड करायचं काम करत असेल, जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन कंटेंट प्रोव्हायडर म्हणून ॲक्ट होणार असेल, ओके, त्यावेळी कंटेंट प्रोव्हायडर नावाचा जो क्लास आहे तो तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एक्सटेंड करावा लागेल. ओके, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन दुसऱ्या कुठल्या तर ॲप्लिकेशनला ते कंटेंट प्रोव्हाइड करेल. ओके, जसं मोबाईलची फाईल सिस्टीम, मी एखादा फोटो अपलोड करताना मला फोटो प्रोव्हाइड करायचं काम करतो, एखाद्याला फोन करताना मला टेलिफोन नंबर सर्च करून टेलिफोन नंबर प्रोव्हाइड करायचं काम करतं, तसंच तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ॲज अ कंटेंट प्रोव्हायडर म्हणून क्रिएट करू शकताय. त्यासाठी कंटेंट प्रोव्हायडर नावाचा जो क्लास आहे तो तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये एक्सटेंड करावा लागेल. सो दीज आर नथिंग बट द कंपोनंट ऑफ द स्क्रीन. ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला सिंगल स्क्रीनवर शो होणार आहे, सर्व्हिसेस ज्या बॅकग्राऊंडला रन होणार आहेत, ब्रॉडकास्ट रिसिव्हर जे दुसऱ्या ॲप्लिकेशनकडून मॅसेजेस गेट करणार आहे, कंटेंट प्रोव्हायडर जे तुमच्या ॲप्लिकेशनसाठी किंवा तुमचं ॲप्लिकेशन दुसऱ्या कुठल्या तर ॲप्लिकेशनला कंटेंट प्रोव्हाइड करायचं काम करतात, दीज आर ॲक्टिंग ॲज द ॲप्लिकेशन कंपोनंट्स, मेन ॲप्लिकेशन कंपोनंट्स, जे आपण नेक्स्ट युनिटमध्ये इन डिटेलमध्ये बघायचे. ॲडिशनल कंपोनंट्स कुठले आहेत? ओके, तर वॉट इज बाय फ्रॅगमेंट, व्ह्यूज अँड लेआउट्स, दीज आर नथिंग बट व्हॉट द ॲडिशनल कंपोनंट्स ऑफ द स्क्रीन. ओके, fragments means what? It represents a portion of user interface in an activity. जसं मी म्हटलं, एका वेळी जे तुम्हाला शो होतं स्क्रीनवर विच इज कॉल्ड ॲज अन ॲक्टिव्हिटी, त्या ॲक्टिव्हिटीचा एक स्मॉल पोर्शन विच इज नथिंग बट कॉल्ड ॲज अ फ्रॅगमेंट्स. ओके, सो फ्रॅगमेंट रिप्रेझेंट अ पोर्शन ऑफ द यूजर इंटरफेस इन अन ॲक्टिव्हिटी. दिस इनकॅप्सुलेशन मेक्स द फ्रॅगमेंट्स पर्टिक्युलरली यूजफुल वेन ऑप्टिमायझिंग आवर UI layout for different screen sizes and creating reusable user interface element. So suppose ekada activity, ekadi screen, mag tithe graphics asel, kahi text asel, kahi text fields astil, tar te tumhi vegvegla fragments tayar karun tyachi activity tayar karu shakta. For example, Gmail cha home page, jacha madhe kay label ahet, don text field ahet, button ahe, tyachi kahi tari images ahet tyachyavar, kahi tari text ahe tyachyavar. सो प्रत्येक टेक्स्ट, प्रत्येक ही जी तुमची जी ही ॲक्टिव्हिटी आहे ती वेगवेगळ्या फ्रॅगमेंट्समध्ये क्रिएट करू शकताय आणि त्या ॲक्टिव्हिटीवरती शो करू शकताय. सो इट इज सेम ॲज अ थ्रेड्स इन अ प्रोग्राम. ओके, सो कीप इन माइंड दॅट अ स्मॉलर पोर्शन ऑफ द यूजर इंटरफेस इन अन ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज अ फ्रॅगमेंट्स. नेक्स्ट वन इज नथिंग द व्ह्यूज. आता जे काही ग्राफिकल एलिमेंट तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनवर शो होणार आहेत विच इज कॉल्ड ॲज अ व्ह्यूज. फॉर एक्झाम्पल, बटन्स आहेत, लिस्ट आहे, टेक्स्ट व्ह्यू आहे, स्क्रोल बार्स आहेत, टॉगल बटन्स आहेत, रेडिओ बटन्स आहेत, व्हॉट एवर द ग्राफिकल एलिमेंट, UI एलिमेंट
which is visible on the screen, which is called as a views. Layouts madhe tumhala layouts are nothing but what? Layouts se tumcha components screen varchi position define karayche kaam karta. काही बाय डिफॉल्ट लेआउट्स आहेत, तुम्ही ॲक्च्युली स्क्रीनचं लोकेशन जिथं पाहिजे तिथं तुमचा इंटरफेस जो कंपोनंट आहे तो शो करू शकताय. त्यासाठी XML च्या टॅगमध्ये जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते यूज करावे लागतील. नाहीतर अँड्रॉइडनं इनबिल्ट लेआउट्स काहीतरी प्रेझेंट डिफाईन केलेले आहेत, त्या लेआउटचा यूज करून तुम्ही तुमचे कंट्रोल स्क्रीनवर फॉर्मॅट करू शकताय. फॉर एक्झाम्पल टेबल लेआउट आहे, लिनियर लेआउट आहे, रिलेटिव्ह लेआउट आहे, तर ते लेआउट्स आपण नंतर बघायचे. सो लेआउट्स आर नथिंग बट वॉट वॉट एवर द पोझिशन ऑफ द कंपोनंट ऑन द स्क्रीन ऑर अपिअरन्स ऑफ द व्ह्यूज ऑन द स्क्रीन इज डिफाईन बाय द लेआउट्स. त्याच्यानंतर इंटेंट्स. इंटेंट जसं आता मी तुम्हाला बघितलं, तुमचं ॲप्लिकेशन हे एकापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी कंटेंट केलेलं असू शकतं. ओके, जसं मी तुम्हाला आता जीमेलचं एक्झाम्पल दिलं, एक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, एका वेळी तुमच्या स्क्रीनवर जे दिसेल ते तुमची ॲक्टिव्हिटी म्हणतात. मग तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये नंबर ऑफ ॲक्टिव्हिटी, तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज असू शकतात. एका ॲक्टिव्हिटीवरून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला मूव करायचं काम इंटेंट करतात. दॅट इज वायरिंग कंपोनंट्स टुगेदर इज अ जॉब ऑफ द इंटेंट. रिसोर्सेस म्हणजे काय, व्हॉट एवर द रिसोर्स विच इज रिक्वायर्ड टू युअर ॲप्लिकेशन. This is called as resources. Maybe it's a text file or text, or it is image, sound, video and all that one, or pictures, icons and all that one. Manifest is nothing but it is a configuration file for the application. So these are nothing but what, these are the components of the screen. So in next session we will learn about the layouts in the Android. Thank you.